पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शनिवारी पनवेलमध्ये 196 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 157 तर ग्रामीण भागातील 39 रुग्णांचा समावेश आहे. तर आज 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज तब्बल 225 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 24, नवीन पनवेल येथे 13, खांदा कॉलनीमध्ये 7, कळंबोलीमध्ये 24, कामोठे येथे 32, खारघर येथे 43, तळोज येथे 14, तर ग्रामीण भागातील बामणडोंगरीमध्ये 2, चिंद्रन येथे 2, देवदमध्ये 3, कोळके येथे 2, विचुंबे येथे 7, करंजाड येथे 7, उलवे येथे 3, तर भातान, चिखले, देवळोली, गव्हाण, खाणावले, खेरणे, कोळवाडी, कुंडेवहाल, नांदगाव, नारकोली, नेरे, तुरमाळे आणि पालीदेवत येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत. तर आज पनवेल तक्कागाव घर क्रमांक 1616, मोठा खांदा पाटीलाळी घर क्रमांक 49, पनवेल बंदर रोड हेंद्रे बिल्डिंग नंबर 2, रूम नंबर 4, पनवेल घाटियाळी नथुसदन, पनवेल टपाल नाका MG रोड 938, पनवेल आसानी होम्स रूम नंबर 201, पनवेल श्रेयस सोसायटी बी विंग प्लॉट नंबर 23, जय भारत नाका असे पनवेलमधील 7, कामोठे मयूर पार्क प्लॉट नंबर 1-2, रूम नंबर A103 मधील 1 आणि नवीन पनवेल सत्यशरण सोसायटी सेक्टर 9 प्लॉट नंबर 33 रूम नंबर 10 मधील 1, तर ग्रामीण भागातील डोंगरी येथील 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज तब्बल 225 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महापालिकेमधील पनवेल येथील 27, नवीन पनवेल येथील 15, कळंबोली येथील 29, कामोठे येथील 16, खारघर येथील 21, तळोज येथील 11, तर ग्रामीण भागातील बामणडोंगरी येथील 2, देवद येथील 2, गव्हाण येथील 8, नेरे येथील 4, विचुंबे येथील 5, आदई येथील 3, भिंगार येथील 2, चिंचवण येथील 4, दापोली येथील 2, डेरवली येथील 3, कसलखंड येथील 2, कोपरोले येथील 3, पालेबुद्रुक येथील 2, शिवकर येथील 2, सुकापूर येथील 8, वाजे येथील 3, वल्लप येथील 4, करंजाडे येथील 9, उलवे येथील 24, तर कोळखे, पारगाव, पोहंजे, अकुलवाडी, आपटा, बोर्ले, जांभिवली, जाताडे, भोकरपाडा, कोण, सावळे, उसरली खुर्द, वारदोली आणि वावंजे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील 4175 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 150 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 1411 रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागात 1390 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले असून 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ग्रामीण भागात 397 विद्यमान रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.